मराठी टीव्ही विश्वात आगामी काळात विविध मालिका सुरू होणार आहेत. यापैकी 1 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी 3 नव्या मालिकांचे प्रोमो समोर आले आहेत. यापैकी एक मालिका कलर्स मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे, तर स्टार प्रवाहवर 2 मालिकांचे प्रोमो प्रदर्शित करण्यात आले आहे. 3 नव्या मालिका सुरू होत असल्याने त्या जागी कोणती मालिका बंद होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कलर्स मराठीवर सुरू होणाऱ्या मालिकेचे नाव आई तुळजा भवानी असे आहे. 1 सप्टेंबरला भाऊचा धक्का या शो मध्ये मालिकेचा प्रोमो दाखवण्यात आला आहे. याशिवाय सोशल मीडियावरही हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. भक्तांच्या हाकेसाठी धावून येणार अष्टभुजा आई तुळजा भवानी प्रकटणार. अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी लवकरच आपल्या कलर्स मराठीवर, असं कॅप्शन देत कलर्स मराठीने हा प्रोमो शेअर केला आहे. मालिकेच्या पहिल्या प्रोमो मध्ये आई तुळजा भवानीची भूमिका कोण साकारणार हे समोर आलं असेल, तरीही अद्याप या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत कोण असेल हे स्पष्ट झालेले नाही. कलर्स मराठीवर काहीच दिवसांपूर्वी अंतरपाठ ही मालिका अवघ्या 76 एपिसोड मध्ये बंद झाली. तिच्या जागी दुर्गा ही मालिका सुरू झाली आहे. तर आता आई तुळजा भवानी ही मालिका कोणत्या मालिकेच्या जागी सुरू होईल हे पाहणं महत्वाचं ठरेल. याशिवाय स्टार प्रवाहाच्या 2 मालिकांचे प्रोमो समोर आले आहेत. आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत आणि उदे ग अंबे या मालिकांचे प्रोमो 1 सप्टेंबर रोजी शेअर करण्यात आले आहेत. आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत या मालिकेत निवेदिता सराफ आणि मंगेश कदम हे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अद्याप या मालिकेतील इतर स्टारकास्ट विषयी माहिती समोर आलेली नाही. महेश कोठारे यांच्या कोठारे विजनची उदे ग अंबे ही पौराणिक मालिकाही स्टार प्रवाहावर सुरू होणार आहे. यामध्ये अभिनेता देवदत्त नागे आणि अभिनेत्री मयुरी कपादने महत्वाच्या भूमिकेत आहेत. या मालिकेत ते शिवशक्तीची भूमिका साकारणार आहेत. उदे ग अंबे ही मालिका 3.5 शक्तीपीठांच्या कथेवर आधारित आहे. तर तुम्हाला काय वाटतं, या नव्या मालिकांसाठी कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.